नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट व्लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुणे अमरावती एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, माझे आणखी एक नवीन यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचे नाव आहे तांबट विश्वकर्मा. त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते चॅनल देखील तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, कारण त्या चॅनलमध्ये देखील मी रेल्वेचेच व्हिडिओ दाखवलेले आहे. गाडी नंबर 11025 पुणे अमरावती एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी 11:05 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अमरावती ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री 1:05 पोहोचते. एकूण 720 किलोमीटरचा प्रवास ही गाडी तेव्हा पूर्ण करते. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. एकूण 18 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. मित्रांनो, आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत. सर्वप्रथम पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी 11:05 ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन उरळी येथे सकाळी 11:28 ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 11:30 सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 28 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. दुपारी 12:13 दौंड क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबते आणि पुन्हा 12:15 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 72 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 1:57 दुपारी ही रेल्वे अहमदनगर येथे पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 3 मिनटं थांबून पुन्हा दुपारी 2 ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 154 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने तेव्हा पूर्ण केलेला असतो. 3:23 दुपारी बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबते आणि पुन्हा 3:25 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 221 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 4:13 दुपारी कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 4:15 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 266 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. संध्याकाळी 6 मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनटं थांबते आणि पुन्हा 6:05 संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 308 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. संध्याकाळी 6:38 चाळीसगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 6:40 संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 375 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 6:54 संध्याकाळी कसगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनटं थांबून पुन्हा
6:55 संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 394 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 7:13 संध्याकाळी पाचोरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 7:15 संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 420 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 7:58 रात्री ही गाडी जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा रात्री 8 ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 468 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 8:40 रात्री भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा 8:45 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 492 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 9:21 रात्री बोदवड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनटं थांबून पुन्हा 9:22 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 522 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 9:38 रात्री मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 9:40 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 542 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 9:59 रात्री नांदुरा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनटं थांबून पुन्हा रात्री 10 ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 570 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 10:18 रात्री शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 10:20 रात्री ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा 594 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 10:47 रात्री अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यावर 3 मिनटं थांबून पुन्हा 10:50 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 631 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 12:17 रात्री ही गाडी बडनेरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा 2 दिवस सुरू झालेला असतो. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 3 मिनटं थांबून पुन्हा 12:20 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा 710 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 1:05 रात्री ही रेल्वे अमरावती ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा ह्या गाडीने 720 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो. त्यामुळे ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.